हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर चौक हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि एक सुंदर जोडी त्यानिमित्ताने आपल्या समोर येणार आहे, ते म्हणजे संस्कृती आणि किरण. कसे आहात दोघे? कमाल, मस्त मस्त कमाल. थँक्स करण, का डीजेवर आम्ही तुझं नाचलो आहे आत्ता सुरुवात इथूनच. करण, खरं तर बॅकग्राऊंड खूप सारं आठवलं असेल तुला ह्या निमित्ताने, आणि आता लीड रोल आहे या सिनेमात, किती ओव्हरवेलमिंग आहे आणि काय सगळंच हे? असं मला सारखं प्रश्न विचारून मीच असं नर्वस होतं खूप, कारण हे खरंच त्याच्याही पलीकडे आहे, नर्वसनेसच्या पलीकडे आहे. कारण कुठून तरी प्रवास सुरू झाला आहे, डीजेईंगपासून नंतर ज्युनियर आर्टिस्ट वगैरे नाटक वगैरे करत, आत्ता एक सिनेमाचा मुख्य हिरो म्हणून, तर ते खूप वेगळंच आहे माझ्यासाठी. काहीतरी मला शब्दात मांडता येत नाही किंवा ते बांधताही येत नाही असं काहीतरी आहे ते. सायलेन्सच खूप लाऊड स्पीक करते खरं तर, आणि देवमाणूसमुळे तर किरणला सगळे ओळखतात. तुझं पहिलं जेव्हा ह्याला भेटली सेटवर कसं होतं, म्हणजे घाबरली होतीस की पहिली भेट कशी होती तुझी? नाही, मी कशाला घाबरणार आहे. तो नर्वस होता, कारण तो असा असा होता की मी तो इतकं मोजून मापून बोलत होतो ना माझ्याशी, आणि मला असं झालं की म्हणजे खरं सांगू माझ्या डोक्यात तेव्हा आलं त्याच्याकडे बघून की प्लीज तू नर्वस नको हो, आपला सीन नाही होणार. मग म्हणजे माझ्या डोक्यात हे चालू होतं की लेट्स ब्रेक द आईस, जे काय आहे ना ते आहे, म्हणजे असेल मी तुझ्यासाठी हिरॉईन वगैरे, पण थांब आत्ता नाही, आत्ता आपला सीन आहे आणि आपण आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. बट आय थिंक ती ते काय त्याचा त्यांनी एक शब्द वापरा, ती आदरापूर्वक भीती होती त्याची, आणि ती अजूनही तो बाळगतो फॉर सम रिझन. बट आय थिंक आय लव्ह दॅट अबाउट हिम, कारण का तो प्रचंड रिस्पेक्ट करतो सगळ्या गोष्टींचा. तो मध्ये मध्ये म्हणायचा मला तुला फोन करायला भीती वाटते संस्कृती, आणि त्याच्यावर मी एवढी हसले होते असं कुणीच मला म्हणलेलं नाही आहे की मला तुला फोन करायला भीती वाटते. सो तो त्याचा चांगूल पण आहे. अगेन जेव्हा आमचा सीन सुरू झाला की जेव्हा मी काम करायला लागलो, खूप काय म्हणतात त्या टेकिन ॲटिट्यूड घेऊन आला होता की नाही बाबा ऐकायचं, जे सांगतायत ते ऐकायचं, ते आत्मसात करायचं, नाही मग हे करतो आहे का, नाही मग दया चल ना अजून एक करू, अजून एक प्लीज प्लीज माझ्यासाठी अजून एक करू. सो हे त्याचं खूप चालू होतं. पहिली फिल्म असते आणि पहिली फिल्म ही खूप स्पेशल असते, काहीही होऊ दे खूप स्पेशल असते. आपल्याला कळत नसतं काय करायला पाहिजे, आपण हे नाही जमत आहे, पण त्याचा अभ्यास मला माहिती नाही, पण त्याने खूप कष्ट घेतले या फिल्मला, आणि तो सनी दिसला, तो सनी झाला, आणि हे कौतुकास्पद आहे. कारण का मला माहिती आहे मी माझ्या पहिल्या फिल्मला इतकी याच्या इतकी कॉन्फिडेंट नव्हते, सो दॅट इज व्हेरी कमेंडेबल. कष्ट सगळे दिसून येते ट्रेलरमध्ये. आता ट्रेलरमध्ये इतकं दिसतंय तर पिक्चरमध्ये तर काय दिसणार आहे हे आम्हाला आता दिसतं आहे. तर मालिका केल्या अनेक आणि निगेटिव्ह पात्र केले, पण हा सिनेमा स्पेशल आहेच. पण जेव्हा तुला विचारणा केली चौक असा सिनेमा येतो आहे, पहिला थॉट काय होता आणि कसं नरेट केलं गेलं? हा सिनेमा माझ्यापर्यंत येणं म्हणजे सगळं जग बंद होतं, आपण प्रत्येकजण घरामध्ये होतो, लॉकडाऊन होतं, आणि दया खूप स्पेसिफिक दोन तीन शब्दांमध्येच बोलतो, तसं मला त्याने FB वरती एक मेसेज आला की कॉल कर. मी त्याला कॉल केला, घरी गेलो, आणि घरी गेल्यानंतर त्याने एक गोष्ट ऐकवली मला की अशी अशी काहीतरी एक गोष्ट आहे, म्हणलं अरे इंटरेस्टिंग हे सगळं, म्हणजे अशा विषयावर सिनेमा आलेलाच नाही आहे, हे इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे सनी, कोण करत आहे तो? म्हटलं मग तुला का बोलवलं आहे? झालं, तिथून मी ब्लँक आहे, म्हणजे आत्ताही ती ब्लँक होतो, तसंच सेम रिॲक्शन तिकडेही होती. आणि सनी म्हणजे मुळात त्याने मला असं सांगितलं होतं की सनी हा चौकातला वाटला पाहिजे, प्रत्येकाच्या चौकामधला वाटला पाहिजे, हा तुझ्याही चौकामध्ये वाटेल, तिच्याही चौकामध्ये, त्याच्याही चौकामध्ये वाटेल, कोणाच्याही चौकामध्ये वाटेल, त्यामुळे त्याला कुठेही लाऊड नको करू किंवा फिल्मी नको करूस, तो खूप सगळ्यांमध्ये समाविष्ट असेल असं वाटत आहे आणि कॉमन मॅन वाटत आहे मुळात. तर ते सगळं काय एकत्र आणणं किंवा ते सगळं मेतकूट आणणं ते माझ्यासाठी थोडंसं टास्क होतं, आणि ते झालं. आता ट्रेलर बघितल्यानंतर असं मला वाटतं की जुळलं आहे बाबा ते, आणि हे सगळं जुळून आणत भले मी बोललं असेल किंवा शब्द मी काहीतरी बोललो असेल किंवा मी काहीतरी ॲक्शन करतो आहे समोर, पण हे सगळं घडून आणणारा एक माणूस आहे, मी एक माती आहे, त्या मातीला एक आकार देणारा एक माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड. ट्रेलर लॉन 16 आपण म्हणतो आणि अगदी 16 वाटतं, कारण का लिटरली यांनी कपडे वगैरे एकत्र असे मिळून, म्हणजे हो गॉड हो, त्यांचं ठरलं होतं आधीच. अरे घेतलं नाही त्यांनी, किती वाईट अजिबात, ते मला कशातही घेत नाही. तुला एक कळलं आहे का, या अख्ख्या पुरुषांच्या टीम मध्ये मी एकटी मुलगी आहे, आणि ते प्रमोशन मध्ये ना एकटी मुलगी आहे, पण सगळ्यांना पुरून उरते अशी ती मुलगी आहे. ते मी होईनच, पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना पाहिजे, मी पाहिजे तेव्हा कॅट होते आणि पाहिजे तेव्हा संस्कृती असते, पण हे एकटं पडतात मला ह्यांचं. सो बिचारा शुभंकर आमच्यात खूप कमी असतो, कारण का तो आता सिरियल करतो, त्याला कधी कधी जमतं कधी कधी नाही जमत, पण अक्षय ढंगसाळे आणि किरण गायकवाड
यांचा एक अनएंडिंग ब्रोमान्स चालू असतो. नवविवाहित कपल असं मी त्यांचं नाव ठेवलं आहे, कारण का ते त्या दिवशी एक किस्सा सांगते की आम्ही कुठून तरी प्रमोशनवरनं आलो आणि किरणच्या गाडीत, किरणनी स्वतःची गाडी आणली, मी प्रमोशनच्या गाडीमध्ये होते, मी मागे बस मी पुढे बसले होते आणि अक्षय माझ्या गाडीत बसला आणि किरण आणि रितेश आमचा जो आहे प्रोडक्शनमध्ये ते दोघं पुढे गेले. समजा रस्ता असेल 20 मिनिटाचा, त्याच्यामध्ये किरणने अक्षयला 3 फोन केले आणि मी म्हणलं सुद्धा 1 मिनिट साईडला घे गाडी, त्याला पाठव त्याच्या गाडी, म्हणलं यांचा प्रोमान्स चालू दे. सो यांचं एक सतत चालू असतं आणि मी बिचारी कुठेतरी साईडला असते उभी. ही टीम जुळून आली आहे आणि खूप फॅमिलीसारखे तुम्ही आता आहात. तर चौक हा सिनेमा एका शब्दात सांगायला झालं, चौक म्हणजे पुणेरी तू आहेसच, पुण्याच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या असतील, चौकातल्या काही आठवणी? सो मी पुण्यात ना, पुण्यात गणपती प्रकरण खूप आहे, म्हणजे पुण्याचे गणपती इट्स लाईक अ थिंग. आणि आम्ही हा नख शिकांत अख्खा चित्रपट पुण्यात शूट केला आहे, लाईव्ह लोकेशन्सला शूट केला आहे आणि ती एक वेगळी मजा होती. पण माझ्यासाठी चौक म्हणजे मुंबईच आपलं पुण्याच्या गणपतीच्या विसर्जनात जाऊन मी प्रत्येक चौकात जाऊन नाचते जिथे गर्दी असते आणि खूप गर्दी असते विसर्जनाला. तर त्यामुळे मास्क बीज घालते, व्यवस्थित जाऊन मस्त गणपती डान्स, राऊडी डान्स करते आणि मन काय म्हणतात, काय काय शब्द आहे, मनसोक्त, मनमुराद, मनसोक्त नाचते. चौक म्हणजे माझ्यासाठी 4 रस्ते एकत्र येतात वगैरे असं काही नाही, किंवा 4 वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येतात, तिथे विचार विनिमय होतो, तिथून माणूस जडणघडण होतो, 4 वेगळे विचार ऐकायला मिळतात, देवणघेवण होते विचारांची, कान पिळणं होतं की तुझं इथे चुकतं आहे, तुझं बरोबर आहे, आणि एकमेकांना मोटिवेशन करणं. आणि हल्लीच्या काळामध्ये काय झालं आहे, हे वेगळ्याच मुद्द्याला जातो मी मुद्दाम, की बोलणं होत नाही, सगळेजण मोबाईलमध्ये अडकले, चौकामध्ये येऊन बसत नाही, त्यामुळे संवाद कमी झाला आणि त्याच्यामुळे सो कॉल्ड एक डिप्रेशन नावाचा शब्द जो काही झाला आहे, कारण संवाद कमी झाला आहे मित्रांबरोबर. तर मला असं वाटतं की चौक हा असा एक शब्द आहे किंवा असा एक घटक आहे जिथे तुम्ही येऊन व्यक्त जर झाला तर हे डिप्रेशन वगैरे काही नसतं, हे सगळे आपणच तयार केलेले शब्द आहेत वगैरे असं काहीतरी वाटायला लागतं. मला माझ्यासाठी चौक खूप कमाल आहे, खूप वेगळा विषय. आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर 19 मे हा एक चौक आहे. मित्रांनी सगळेजण अजून एकत्र येतील, त्यांना मैत्री कळेल. तर थँक्यू सो मच बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट चौकसाठी. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.